व्हाट्सअप गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग हैशटैग शेफ तुषार। सगळ्यात पहिलं सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे। मस्त की आज सूर्यवंश दर्शन घ्या सकाळी सकाळी, आणि ब्लॉगला सुरू करूया। व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग परत एकदा। सो आता वेळ ब्रेकफास्टची, आज मम्मीने ऑमलेट केलं आहे। सो ते काय कसं केलं मम्मीने आज ऑमलेट? सो आज मम्मीने ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट, चपाती आणि बॉइल्ड एग्स केले आहेत। सो आता ते पटपट खातो आणि मग डायरेक्ट निघूया म्हापशाला मार्केट म्हापशाला शॉपिंग करायला। व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग। मी तुमचा मित्र तुषार, हॅशटॅग शेफ तुषार। सो मी सध्या जो नाश्त्यावर करून झालं, सो आता आम्ही निघालो आहे म्हापशाला मार्केट सौरे करायला। मम्मीला आज फिश करी बनवायची आणि प्लस फ्राय फिश पण बनवायचे आहेत, त्यासाठी आम्ही चाललो आहे म्हापशाला। सो आज कुठे प्लॅनिंग केलं नाही फिरायचं वगैरे, सो आज वेस्टच करणार आहे कारण की काल ऑलमोस्ट खूप लेट झालं येता येता पण आणि खूप दमायला पण झालं। सो म्हटलं आज मम्मीचे आता जेवण घरीच जेवूया म्हटलं। सो मम्मी स्वतः सगळी पहिलं आता आम्ही चाललो आहे म्हापशाला, मग तिकडे फिश वगैरे घेतो, म्हणजेकडून डायरेक्ट घरी येतो आणि मला आता तो मला एक भेटतो म्हापशाला गेल्यावर। सी यू गाईस। सो गाईस, आता इथे ऑलमोस्ट प्लॅन झाला कॅन्सल। मी बोलली जाया नको म्हापशाला, अंजुनामध्येच हो गया। सो ते आम्ही आता आलो अंजुनामध्ये फिश मार्केट करायला। सो इथे स्वीतच घेतलं फिश, अर्धा किलो फिश घेतले, किंगफिश आणि थोडीशी बांगड्या घेतल्या खायला मम्मीला। मग आता घरी निघूया। हां, सो आता डायरेक्ट आता निघा घरी। घरी मस्त की जेवण वगैरे बनवूया, फिश करी वगैरे, आणि दुपारी कुठला वेगळा प्लॅन आहे। सो तुम्हाला आता घरी गेलो सांगतो प्लॅन कुठला आहे तो। सो आता काही आता मी आलो फायनली घरी फिश वगैरे घेऊन, आणि मम्मी आलेला लगेच फिश करी आणि फिश फ्राय बनवायला सुरू केली। आता लेट्स सी मम्मी कशी फिश फ्राय आणि फिश करी कशी बनवते ती बघूया। मम्मी काय करते? मच्छी आमटी म्हणते। झाली आमटी म्हणून ऑलमोस्ट काय काय टाकलंय मच्छी मध्ये फोडणीला? आणि खोबरं, चटणी। हा, आणि कोणतून ती फिश आणली आहेस? सुरमई आणि बांगडा। कितला पडली सुरमई? 400 रुपये सुरमई, बांगडा 100 रुपयाची। अच्छा। सो गाईस, हे आहेत सुरमई आणि बांगडा फिश। सो मम्मी त्याला काय काय केलं मॅरिनेशन? आगूळ आणि काय लावलंय? अजून काय लावायचंय? मसाला लावायचा आहे। पीठ लावायचं आहे। काय काय लावायचंय? मसाला आणि आणि तांदळाचं पीठ आणलो आपण गावावरून। हा, ते लावूया। काय करते? आगूळ लावलाय मच्छीला, फ्राय करायची मच्छीला। अच्छा। आणि आगूळ लाव, मसाला आणि मीठ लाव टाकले। हा, आणि रव टाकणार बाजूला। हा, आणि मच्छी तळणार। तळणार म्हणजे फ्राय करणार ना, क्रिस्पी टाईप फ्राय करणार ना। अच्छा, मस्त कि आगूळ लावून घेतलं मम्मीने फिशला, मसाला लावून घेतले। सो आता या फिशला लास्ट जे असणार आहे रवा फ्राय। सो रवा याला मस्त की लावू आणि डायरेक्टली आम्ही याला फ्राय करायला घेऊ। सो आता फ्राय करताना लेट्स ही बघूया। सो आता मम्मीने इथे आता फिश फ्राय करायला घेतली आहे, ते आम्ही तेल टाकलं काय तेल आणि मग फिश। किती मिनिट ठेवलं आम्ही मॅरिनेशन करून फिशला? 15 मिनिट ठेवून दिलं मॅरिनेशन करून, आणि इथे मस्त की फिश फ्राय होते। हो, चांगली भेटली, मोठी मोठी लांब लचक। ऍक्च्युली फिश किलो वरती भेटते ना, आम्ही 900 रुपये किलो होती पण आम्ही फक्त 8-10 किलो घेतली कारण की आम्ही 2 जण खाणार आहेत। नेक्स्ट टाइम भाव वगैरे येतील ना आपले, आम्ही सिमेंट बंटी वगैरे, तर मग सगळे 1 किलो फिश घेऊया। वाव, स्वतः ऑलमोस्ट फिश करी आणि फिश सरी आपली बनवून झाली मम्मीची आजची। स्वतः बघा आपल्या आपल्या जेवणाच्या थालीमध्ये काय काय ते। सो अशा प्रकारे आता आपली थाली रेडी झालेली आहे। इथे गोवन राईस आहे, फिश करी आहे आणि किंगफिश आहे, फ्रायवाली आणि चपाती आहे। सो आता मस्त की जेवण वगैरे घेऊया आणि दुसरा प्लॅन काय तो आता तुम्हाला जेवणच सांगतो। मम्मी चल बघते काय जेवायला घे, मम्मीची पण चेट झाली रेडी ऑलमोस्ट।
सो आता मस्त की जेवन घेतो आणि मग तुम्हाला जेवण भेटतो. सो आपल्या ताटामध्ये आज आहे गोवन राईस आणि किंग फ्राय फिश, चपाती आणि फिश करी. सो राहत नाही जेवणाचं, पटपट जेवण घेऊया. लेट सी गाईस. सो गाईस आता ऑलमोस्ट जेवण वगैरे झालं आणि जेवण झोपलो होतो. सो जेवणाचा नंतर प्लॅन हा होता की आम्ही जाणार होतो शिंपले पकडायला. शिंपले म्हणजे ते पाण्यामध्येच भेटतात ते. सो त्यासाठी आम्ही आलो होतो माझ्या रूमच्या मागे बघायला समुद्रामध्ये पाणी कमी आहे की जास्त आहे. सो बघितलं तर पाणी खूपच जास्त भरलेलं आहे. सो प्लॅनचा फ्लॉप झाला. या पाण्यामध्ये आपल्याला शिंपले भेटतात. आय मीन जेव्हा हे पाणी कमी होतं ना, जसं थोडं पाणी सगळं कमी होतं ना, कमी झाल्यानंतर मग गावातले सगळेजण जाऊन तिकडे आतमध्ये पाण्यामध्ये शिंपले पकडतात. सो पण आज तर काय वाटत नाही मला जायला भेटेल, कारण की ऑलमोस्ट पाणी खूप भरलेलं आहे. सो बघू नेक्स्ट टाईम वेळ भेटली तर आपण नक्कीच जाऊ शिंपले पकडायला मम्मीसोबत. आता ऑलमोस्ट प्लॅन तर झाला कॅन्सल शिंपले पकडायचा. सो आता आम्ही प्लॅनिंग करतो आहे की संध्याकाळीचं जायचं अंजुना बीचच्या इथे. सो मम्मीला काय शॉपिंग वगैरे पण करायची आहे, म्हणजे आता आहे मुंबईला तर त्याच्यासाठी काय कपडे घ्यायचे, म्हणजे जसं मी घातले आहे शर्ट तसं त्या मम्मीला दारासाठी पण काय शर्ट्स वगैरे घ्यायचे. सो ते बुलेट्सची बघूया आणि अंजुना बीच जाय फिरायला. व्हॉट्सअप गाईज गुड इव्हनिंग. परत एकदा आता आले संध्याकाळचे 5 जण, आता आम्ही निघालो परत फिरायला, कारण की तो ऑलमोस्ट प्लॅन फ्लॉप झाला शिंपले पकडायचा समुद्रामध्ये. सो आता आम्ही आता जातो, आता आम्ही चाललो आहे अंजुना साईडला, अंजुना बीचच्या इथे. तिकडे थोडंफार फिरू वगैरे, कारण मी पण चाललो आहे फर्स्ट टाईम अंजुना बीचला. सो लेट्स सी अंजुना बीचवरती काय बघण्यासारखं. संध्याकाळचं मस्त की व्ह्यू भारी दिसतंय आपल्या रूमच्या इकडनं, आणि मस्त की सूर्य पण आता हळूहळू खाली होत चालला आहे. मम्मी पण आता ऑलमोस्ट आलीच. निघा फिरायला, निघा चला निघा अंजुना बीचच्या इथे. सो आता काही आम्ही फायनली पोहोचलो अंजुना बीचच्या इथे, आणि अंजुना बीचच्या इथे मस्त मी चालू आहे डीजे. आणि हा आहे अंजुना बीचच्या इकडचा सी, हा आहे समुद्र अंजुना बीचच्या इकडचा. इकडे ऑलमोस्ट काम पण चालू आहे. एवढं काय नाही बघण्यासारखं, पण ठीक आहे त्या निमित्ताने. त्या साईडला आपलं वाघातूर बीच आणि अंजुना बीच, असे की झाडं पण आहेत नाळाचे. लवकर आहे ह्या दगडांना बघून मला मरीन ड्राय आठवलं. मरीन ड्राय पण आपल्या आहेत ना असे दगड, ते आठवलं. त्यावेळी मी मुंबईला आलो आहे पण नाही तुम्ही गोव्यालाच आहे. वा मजा आली अंजुना बीचला बघून, असं एवढं काय आहे नाही. आता सनसेट पण होतोय आणि असा प्रकारे अंजुना बीच आहे. सो आता ऑलमोस्ट अंजुना बीच करून वगैरे झालं, तर असं आहे ना बघण्यासारखं. तर आम्ही निघालो वाघातूरच्या इथे, मम्मीला काही कपडे घ्यायचे आहेत नंतर जाणार नाही वाघातूर बीचच्या इथे. सो गाईस आता परत आता आम्ही आले फायनली वाघातूर बीचच्या इथे, कारण की अंजुनावरती कंटा आला. सो म्हणजे आपलं वाघातूरच बेस्ट आहे. सो आता आलो आहे, मग ती थोडंफार चिल करतो मम्मीसोबत आणि मग डायरेक्ट निघतो घरी. घरून जायच्या आधी मम्मीला शॉपिंग वगैरे पण करायची आहे. शॉपिंग सुन बघ मम्मी काय करते ती घरी, ते मस्त की चिल करूया. असं की वारा सुटलाय आणि मस्त की थंडगार वारा सुटलाय, मजा येते. आज थोडंफार जास्त पाणी आहे बीचच्या इकडे, तिकडे मस्त की सनसेट होतोय, म्हणजे सनसेट होत आलाय ऑलमोस्ट. आज समुद्रामध्ये पाणी खूप जास्तच आहे आणि मस्त की पाणी लाट खूप जोरदार लाटत आहेत. काय हा वा मजा येते म्हणजे आपल्या इथे.
नाशिंदाने केली मजा आलं होतं ना मग आत्माने केलं होते अमित सुमित पियू साई अमित सुमित साई तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला खूप मिस करते पियूष तुला पण श्रेयस तुला पण नेक्स्ट टाइम तुम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच परत येऊ अगोदर पिच्छा इथे स्विमिंग करायला आणि क्रिकेट खेळायला आणि ते आपलं समोर डब्ल्यू हॉटेल याच्यावरती आपलं आमच्या बोरा फोर्ट आणि इकडे सगळे विलास डब्ल्यू हॉटेलचे सो एक विला पर नाईटला 40,000 आहे येस रिअली 40,000 पर डे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट पण भेटतं आणि ते विला बघितलं तुम्हाला म्हणजे खूप वेगळा वाटतं म्हणजे खूप मोठा विला आणि खूप चांगला विला आहे तुम्ही नंतर ते पण बघू शकतात हॅशटॅग डब्ल्यू वर सर्च करून आणि ते मम्मीसोबत एन्जॉय करते लाटा मोठ्या येतात भीती वाटते बोलते लाटण लाटांना बघून ते आज खूपच गर्दी आहे वाघातूर बीचच्या इथे काही जण पाण्यामध्ये आंघोळ करतात काही जण फोटोशूट करतात सो काही जण इथे बसतात कपल सारखे मजा येते तिकडे तुम्ही ते बघू शकतात ते काहीतरी वेगळंच आहे आय थिंक ते घेऊन तो आवती जाणार आहे पाण्याच्या आतमध्ये सो लेट्स सी आपण तिथे नीट जाऊन बघूया कसं काय ते असं किती पाण्या हव्याने फुलत आहे आता हे घेऊन तो राईड करणार आहे बहुतेक पाण्यामध्ये बघूया आता आता जवळजवळ वरती होत चाललंय हवेमुळे हो परत खाली पडलं गेट सीट परत ते ट्राय करतायत ऑलमोस्ट आता वरती गेलं वा जात वावत असं वाटतं की पतंग उडते याला कंट्रोल करणं खूप कठीण आहे परत ते आलं खाली बॅड लक हे काय इकडे उडत नाही मला येतो काला कंटाळ हे बघून बघून आम्ही निघालो आहे पुढेच्या हाईटला मम्मी जाऊन तिकडे बसली आहे एकटीच जाऊन तिला तिकडे जाऊन बसूया मम्मीसोबत आज काहीतरीच पाणी खूपच काहीतरीच पाणी जास्त आहे नाहीतर पाणी यावेळी ते जे पाणी ना तिथपर्यंत खालीपर्यंत असतं पण आज तर बघतो पाणी खूपच जास्तच आहे मम्मी ते इथे येऊन बसते रमलीशी वाटते तर जाऊन बघूया मम्मी रमलीशी वाटते इथे येऊन बसली आहे दमली काय दमली काय समुद्राचा आनंद घेते हा काय बोलते आनंद घ्या समुद्राचा लाटांचा मजा येते मजा येते एक असं मस्त की आम्ही एक पोज येते डब्ल्यू हॉटेल समोर बसून म्हटलं फोटो काढूया आता मस्त की आता होत चाललंय सनसेट आणि समुद्राचं पाणी पण हळूहळू वाढत चाललंय पुढे पुढे होत चाललंय आता ऑलमोस्ट काळपून व्हायला आलाय आपण तर निघू लवकरच तिकडे ते आहेत ते प्रॅक्टिस करतात काय घरी कसे आहात थोडे वेळ कुठायचं मन नाही करत आहे काय कुठायचं मन करत नाही काय काय तर विचार करायचे बीच वरती बसूया अच्छा सो आता ऑलमोस्ट मम्मीचं काय निघायचं मन करत नाही थोड्या बसा मस्ती की आणि एन्जॉय करूया थोडे फक्त पप्पा मारे मम्मीसोबत आणि आता ऑलमोस्ट सनसेट होत आलाय सो आता ऑलमोस्ट मस्त बघता सनसेट होत आलाय आणि खूप चांगलं वाटतंय आम्ही
मजा येते नाचतात कसं वाटतं सनसेट बघायला कसं वाटतंय कसं वाटतंय सनसेट सनसेट चांगलं वाटतंय कसं वाटतंय छान वाटतं मस्त की अंधगार हवा पण येते ना सनसेट मध्ये लवकर होत चाललंय आणि मजा येते वाव रेडी आम्ही आता ऑलमोस्ट फक्त संध्याकाळ होत आली आणि आता पण दिवस संपला आम्ही सकाळी उठलो आणि मग प्लॅन केला जायचं म्हापशाला पण वाटतं अचानक प्लॅन कॅन्सल झाला कारण की खूप वेळ जाईल म्हापशाला जायचं आता आणि मग मच्छी मच्छी घ्यायची होती सो मच्छी आम्हाला भेटली अंजुनाच्या रोडच्या साईडला सो मच्छी घेतली मस्त की अर्धा किलोच घेतली कारण की आम्ही दोघं जण होतो खायला खायसाठी सो कधी आलो मच्छी वगैरे केली मम्मीने फ्रेश करी वगैरे केली आणि मस्त जेवण झालं असं व्यवस्थितपणे मम्मी थँक्यू परत एकदा फिश करीसाठी हां सो आता नंतर मग आम्ही जेवणाच्या नंतर प्लॅन केला होता सिम्पले बघायचा पण तो पण ऑलमोस्ट प्लॅन फ्लॉप झाला सो नेक्स्ट टाइम बघू बघायला भेटतं की सिम्पले त्याच्यानंतर आता आम्ही आलो इकडे वागत बीचवरती मस्त मजा आली वागत बीचवरती शॉपिंग वगैरे पण केली शॉपिंग झाली आहे तो मस्त केला आता सनसेट पण बघितला आता ऑलमोस्ट आता आम्ही निघालो घरी सो आजचा पण दिवस संपला सो जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरोखर घरी निघा खूप उशीर झालाय बाय गाईस See you soon.